नमस्ते विद्यार्थी मित्रांनो कष्टीचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपण आपला करावा उद्धार या मराठी निबंधाचा अभ्यास करणार आहोत सत्य शिव सुंदराला जोपासावे हा निर्धार स्वावलंबी व्हावे आपण आपला करावा उद्धार आपले दैन्य व दुरवस्था पाहून इतर कुणी धावून येतील व आपला उद्धार करतील आपल्याला मदतीचा हात देतील ही अपेक्षाच ठेवू नये कुणीही कुणाचे होत नाहीत आपले आपल्यालाच भोगावे लागते त्यावर उपायही आपल्यालाच शोधायचा असतो आपणच आपल्यावर ओढवलेल्या संकटाशी झुंज द्यायची असते व त्यावर मात करावी लागते हा प्रश्न निर्माण होण्याचे कारण असे की काही लोकांची अशी श्रद्धा आहे की परमेश्वर अवतार घेऊन आपले दुःख निवारण करत असतो भगवान श्रीकृष्णानेही गीतेत सांगितले आहे की सज्जनांचे संरक्षण आणि दृष्ट्यांचे निर्धारण करण्यासाठी प्रत्येक युगात मी अवतार घेत असतो ते खरे असो अथवा नसो पण परमेश्वराच्या अवताराची वाट पाहात व वा तोपर्यंत आपल्या आयुष्याची होळी खेळत बसण्यापेक्षा आपणच आपल्या उद्धाराचे कर्तव्य करणे केव्हाही चांगले सत्ययुगात सारे काही चांगुलपणाचे होते म्हणतात कुठे काही बिघडले की लगेच परमेश्वर अवतार घ्यायचा आणि दृष्टपणा संपवून टाकायचा सत्ययुगात फारच थोडे वाईट असायचे तर परमेश्वराने कितीतरी वेळ अवतार घेतला आहे उलट आज कलियुगात कितीतरी जास्त प्रमाणात वाईट आहे काळा बाजार आहे स्मगलिंग आहे हवाला आणि कितीतरी प्रकरणे आहेत वासनाकांड आहे बलात्कार वासना आहे बलात अशा जुलूम व व्यभिचाराच्या कितीतरी गोष्टी आहेत आणि त्या रोज वाढतच आहेत पण परमेश्वर काही अवतार घेत नाही तेव्हा परमेश्वरावर भरोसा ठेवण्यापेक्षा आपणच आपला उद्धार करावं हो, हेच योग्य ठरते हाच आपल्या उन्नतीचा मूलमंत्र होय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते म्हणतात की दुसरा कोणी आपल्या उद्धारार्थ धावून येईल ही फारशी आशा बाळगू नका यदा कदाचित असा एखादा महात्मा प्रकट झाला तरी तो एकटा काय करणार तो आपणास अशक्त पाहून थोडा वेळ अंगाखांद्यावर उचलून नेईल हात धरून चालवेल पण आपण त्याच्या मदतीवर कोठवर अवलंबून राहणार तो तरी किती मदत करणार आणि कोठवर उचलून नेणार शेवटी आपणच चालणे शिकायला हवे संत म्हणतात आपला आपण करावा विचार तरावया पारभव सिंधू काही लोकांना वाटते की आपण अशक्त दुर्बल आपल्या हातून काय घडणार आपण आपला उद्धार कसा करणार असे वाटून ते हताश होतात व निष्क्रिय बनतात असे हतधैर्य होण्याचे कारण नाही सामान्य माणसात प्रचंड ताकद असते ते राज्य बदलू शकतात राजपद हिरावून घेऊ शकतात फ्रान्सची राज्यक्रांती सामान्य जनतेनेच केली जपानचे उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला जपान फिनिक्स पक्षासारखा राखेतून उठला जगात आपली मान ताठ ठेवण्यासाठी अविश्रांत मेहनत करून जिद्दीने झटला आणि आज परत जगाला भारी झाला आपण आपला समाज आपले राष्ट्र याचा उद्धार आपणच करायचा आहे त्यासाठी जाळीत यावे घडवीत यावे संहारावे उभवीत यावे विराट श्रम सूर्याच्या कक्षी स्वतःच उजडित मुक्त फिरावे मुक्त फिरावे मुक्त फिरावे